या ठिकाणी वाट दाखवणार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मागच्या महिन्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने या देशाला करोना दिला असं घाणेरड स्टेटमेंट केलं. त्यानंतर मागच्या 8 दिवसांपूर्वी या राज्याचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांनी या नकार राज्याचे या देशाचे आणि या समस्त विश्वाचे जे युगपुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराज आमचा आराध्य दैवत आहे त्यांचा एकेरी उल्लेख केला. त्यांच्या एका वेगळ्या गुरुबरोबर त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आणि आज या ठिकाणी येणाऱ्या 6 मार्चच्या आगामी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या संदर्भात ज्या ठिकाणी पुणेकरांची या ठिकाणी मागची 5 वर्ष झालेली दिशाभूल हे सगळं सत्य असताना या ठिकाणी कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही बसवतोय आणि त्या नावाखाली आम्हाला मतदान करा अशा एका वेगळ्या अँगलनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आणि त्या ठिकाणी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा पुणे भाजप आणि स्वतः नरेंद्र मोदी करतात असा आमचा थेट आरोप आहे. या ठिकाणी आता जी काही माहिती आम्हाला मिळाली त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा महापालिकेच्या गार्डनमध्ये बसवण्यात येतो म्हणजे महापालिकेच्या कॅम्पसमध्ये बसवण्यात येतोय. त्या पुतळ्याला पंतप्रधान असेल फक्त 25 लोकांनीच हजर राहावं आणि 25 लोकांच्याच उपस्थितीमध्ये या ठिकाणी या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. हे एकूणच या म्हणजे महाराजांच्या कारकिर्दीला महाराजांच्या इतिहासाला कुठेतरी डाग लावण्यासारखं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा पुणे जिल्ह्यातला आहे, शिवनेरी किल्ल्यावरचा. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकूणच बालपण हे या जिथं हा पुतळा बसवला जाणार आहे तिथून अवघ्या 500 मीटरच्या अंतरात अर्थातच लाल महालमध्ये त्यांचं बालपण केलेलं आहे. त्या छत्रपतींच्या एकूणच कारकिर्दीला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा कार्यक्रम हा या ठिकाणी भव्य प्रांगणात आणि या ठिकाणी समस्त पुणेकरांच्या याची देहा याची डोळा अशा उपस्थितीमध्ये होणं आवश्यक असताना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त आणि फक्त 25 लोकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी लोकार्पण होतोय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आव्हान आहे. आणि मला असं वाटतं की भाजप नरेंद्र मोदी आणि भाजपची या शहरातली सत्ताधारी मंडळी आणखी किती अपमान करणार छत्रपती शिवाजी महाराजांचा या सगळ्या गोष्टीचा आम्हाला उपयोग आलेला आहे. आणि या माध्यमातून येणाऱ्या 6 मार्चला आम्ही श्री नरेंद्रजी मोदी यांचा निषेध आणखी म्हणजे पहिला आम्ही निषेध करायचं ठरवलंच होतं पण आता जास्तीच्या ताकदीने या ठिकाणी निषेध करू आणि समस्त पुणेकरांना या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की आपण सुद्धा रस्त्यावर उतरावं. जर या छत्रपतींचा आपल्या छत्रपतींचा या ठिकाणी या शहरामध्ये अवमान होणार असेल आणि ते भाजप करणार असेल तर त्या ठिकाणी खुद्द पंतप्रधान जर येणार असेल तर त्या ठिकाणी आपण आपला राग आपला असंतोष व्यक्त करावा असं आवाहन या ठिकाणी या ठिकाणी पुणेकरांना करतो. आणि त्याचबरोबर भाजपला इशारा देऊ इच्छितो तुम्ही घेतलेला निर्णय हा बदला अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर या शहरामध्ये करेल आणि याचं निश्चित राज्यामध्ये पसरेल याची गंभीर नोंद त्यांनी घ्यावी असा माझा त्यांना इशारा आहे.